महाराष्ट्र सांस्कृतिक संचलनालय मुंबई यांनी अमरावतीमध्ये विद्याधर गोखले यांची जन्मभूमीमध्ये नाट्यगीत गायनाच्या कार्यक्रमाचं आयोजन रविवार दिनांक 11 फेब्रुवारी रोजी अस्मिता विद्यामंदिर येथे केलं होतं. शासकीय प्रतिनिधी म्हणून स्थानिक आयोजन आणि संयोजन प्राध्यापक पूर्णिमा दिवसे यांनी यशस्वीपणे पूर्ण केलं. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सुरमणी प्राध्यापक कमल भोंडे यांनी भूषविले. विजय देऊस्कर यांच्या हस्ते यावेळी उद्घाटन करण्यात आलं. याप्रसंगी मुख्य अतिथी प्राध्यापक अलकनंदा तुळजापूरकर ह्या होत्या. प्रास्ताविक पूर्णिमा दिवसे यांनी केलं असून प्रास्ताविकात त्यांनी कार्यक्रमाचं आयोजन अमरावतीमध्ये केल्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे मंत्री महोदयांचे सचिवांचे आणि संचालनालय संचालकांचे हार्दिक अभिनंदन आणि आभार व्यक्त केले. ब्युरो रिपोर्ट, बातमीपत्र.